कोविड-19 संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. अशात हेल्थ सेंटर मानवी स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे निळम व अटीत हेल्थ सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी यवतमाळ जिल्हा हेल्थ क्लब चालक मालक संघटनांनी केली आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार 15 मार्च 2020 पासून आजपर्यंत सर्व हेल्थ सेंटर संघटनेचे मालक शासनाच्या सोबत राहून लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन केलेले आहे. 2 महिन्यानंतर इतर सेवा जिल्ह्यांतर्गत व्यवसाय व सेवा सुरळीत झाल्या आहेत. मात्र हेल्थ सेंटर बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या दृष्टीने हेल्थ सेंटर पूर्ववत करून संस्था चालकांना दिलासा द्यावा. शहरातील लोकांचे स्वास्थ्य चांगले होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होईल. तसेच लोकांना कोरोनासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास हेल्थ सेंटरचे सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान राहील. हेल्थ क्लब चालक आणि हेल्थ सेंटरसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकित झालेले आहेत व काही हेल्थ सेंटर भाड्याने घेतले असल्याने भाडे व वीज आणि पाणी बिल, नगर परिषद कर, हेल्थ सेंटरची देखभाल व दुरुस्ती यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. यासाठी शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी अविनाश लोखंडे, कविता नावदेकर, राजेश क्षीरसागर, अश्विन पवार, प्रशांत लोखंडे, अमोल पाटील, प्राची दत्ताने, आनंद भुसारी आदी जण उपस्थित होते. नमस्कार. यवतमाळ जिल्हा हेल्थ क्लब असोसिएशनतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब आणि RDC साहेब यांना निवेदन द्यायसाठी इथे आलो होतो. गेल्या 15 मार्चपासून हेल्थ क्लब यवतमाळतील बंद आहे. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे 16 मार्चपासून जिम बंद ठेवावे अशी सूचना शासनाची असताना यवतमाळतील सगळे जिम संपूर्णपणे बंद होते. पण गेल्या 2-2.5 महिन्यापासून हेल्थ क्लब बंद असल्याकारणाने हेल्थ क्लब चालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. सोबतच हेल्थ क्लबमध्ये काम करणारे जे व्यवस्थापक आहेत, ट्रेनर्स आहेत, स्वच्छता कर्मचारी आहे, यांच्या पण उदरनिर्वाहाची अडचण निर्माण झालेली आहे. तरी या लवकरात लवकर हेल्थ क्लब चालू, यवतमाळातले हेल्थ क्लब चालू करावी अशी एक विनंती घेऊन आम्ही प्रशासनाकडे आलो होतो. आमची प्रशासनाला विनंती आहे की जे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून आम्ही ज्या नियमावली त्यांनी आम्हाला द्याव्या त्या पाळून आम्ही आमचं हेल्थ क्लब चालू करू इच्छितो. साधारण एका बॅचमध्ये 10 ते 15 लोक राहून आम्ही सहज सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून हेल्थ क्लब चालू करू शकतो. हेल्थ क्लब जर चालू झाले तर निश्चितच हेल्थ क्लबमध्ये एक्झरसाईज करणाऱ्या लोकांचं इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग होईल आहे, त्यांचा रेझिस्टन्स पॉवर वाढेल, कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करता येईल. म्हणून आमची प्रशासनांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या व्यायामशाळा चालू कराव्यात. या 2-2.5 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्हाला भरपूर नुकसान झालेलं आहे. बरीच मंडळी ही रेंटेड जागेमध्ये जिम चालवत आहेत, रेंटेड जिम चालवत आहे. इलेक्ट्रिक बिल असो, पाणी बिल असो, नगर परिषद कर असो, हे भरण्याचीही अडचण आमच्या व्यावसायिकांना झालेली आहे. तरी प्रशासनाने याचा योग्य मार्ग काढावा. काही आर्थिक मदत जर प्रशासन आम्हाला याच्यात देऊ शकत असेल तर निश्चित द्यावी. धन्यवाद.